कुवेरकर, मी जयश्री पाटील। आपल्या कुवेर समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या स्पर्धेसाठी मी आज स्वीट डिश बनवणार आहे। तिचं नाव आहे नानकटाई। अतिशय कमी वेळात होणारी अशी ही रेसिपी। सर बघूया तिचं त्याला लागणारं साहित्य। एक कप मैदा, एक कप पिठी साखर, पाव कप तूप, अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा खायचा सोडा आणि दोन ड्रॉप्स व्हॅनिला एसेन्स। तर आता त्यासाठी मी एक बाउल घेतलंय, त्याच्यात मी आधी पिठी साखर टाकणार आहे। एक कप पिठी साखर, तूप घेतलंय पाव कप, हे वनस्पती तूप मी इथं घेतलेलं आहे। तुम्ही तुम्हाला हवं असेल तर गावरान तूप वापरू शकता। चांगलं मी एकजूट करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी ते मिक्स करणार आहे, चांगलं फेटून घ्यायचं आहे याला सॉफ्ट होईपर्यंत। हे बघा बंद करते। आता हे माझं मिक्सर फिटून झालेलं आहे, मग तुम्ही बघू शकता छान सॉफ्ट असं झालेलं आहे। आता याच्यात आपण मैदा मिक्स करूया। एक कप मैदा, अर्धा चमचा खायचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि दोन ड्रॉप्स व्हॅनिला एसेन्स। आता हे छान आपण कणिक मळून असं मळून घेऊयात। आता मी याचा छान गोळा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण याचे छान छोटे छोटे गोळे तयार करून नानकटे मळून घेणार आहे मी। त्याच आधी मी एक कढई ठेवली, कढईमध्ये मी मीठ टाकलेलं आहे खाली, कारण काळी पडायला नको म्हणून। त्याच्यावर मी ही जाळी ठेवणार आहे आणि हे एक पात्रच आहे, त्याच्यावर मी नानकटाई बनवून ठेवणार आहे। हे आधी मी प्रीहीट करून घेतलंय 5 मिनिटं आधी। आता मी याचे छोटे छोटे गोळे तयार करून नानकटाई बनवते। अशा प्रकारे नानकटाई तयार करून ठेवते मी त्याच्यावरती। कढईमध्ये मी नानकटी ठेवलेली आहे 20 मिनिटं। मी मंद गॅसवर तिला राहू देणार आहे 20 मिनिटांनी। आपण बघूया छान अशी खमंग भाजी जाईल ती, आणि त्याच्यावरती मी झाकण ठेवते आहे। 20 मिनिटं मंद गॅसवर असं राहू द्यायची आहे। 20 मिनिटं गॅसवर ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली नानकटाई तयार आहे। खूप छान अशी नानकटाई तयार आहे खूप कमी वेळात, नंतर ती अशी दिसते। आता मी एका प्लेटमध्ये हिला काढून घेते। आता आपली ही नानकटाई झटपट अशी ही तयार होणार आहे, नानकटाई खाण्यासाठी तयार आहे। मी बनवलेली नानकटाई तुम्हाला कशी वाटली ही नक्की अभिप्राय देऊन कळवा, आणि घरी तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि मला तुमचा अभिप्राय नक्की कळवा। धन्यवाद।